नमस्कार, मी सचिन मोरे. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही सविस्तर बातम्या. आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या पत्रकार दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांच्या निर्देशानुसार कोकण विभागातर्फे नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे दर्पण पुरस्कार सोहळा साजरा करण्यात आला. कोकण विभागीय कार्याध्यक्ष राजेंद्र बोडके यांच्या नेतृत्वाखाली हा हक्काचा आवाज संपादक प्रवीण हांडे यांच्या सहकार्याने पत्रकार दिनानिमित्त उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला हार घालून पूजन केले. कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कोपरखैरणे विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय भोसले व रबाळे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे कोकण विभागीय कार्याध्यक्ष राजेंद्र बोडके, नवी मुंबई अध्यक्ष दशरथ चव्हाण, स्टारवेब टीव्ही न्यूजचे संपादक अनिल कुमार उबाळे आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने नवी मुंबईतील विविध संघटनेचे सर्व सदस्य व पत्रकार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अनेक पत्रकारांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पत्रकार दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ कोकण विभागाच्या वतीने कार्याध्यक्ष श्री बोडके साहेब गोविंदकरांच्या वतीने हा जो पत्रकार दिन आयोजित करण्यात आलेला आहे, या निमित्ताने जी मराठी पत्रकारिता आज विविध राज्यासह दिल्लीपर्यंत पोहोचलेली आहे, तिचे कधी परदेशात ती पोहोचेल आणि मराठी माणसाचा जो मराठी पत्रकारिता झेंडा हा आटकेपर्यंत देशात पर्यंत परदेशात जाईल याची 100% मी ग्वाही देतो आहे आणि त्यासाठी शुभेच्छा व्यक्त करतो आहे. त्यानिमित्ताने जे विविध वृत्तपत्राचे संपादक, पत्रकार, डिजिटल मीडिया, प्रिंट मीडिया मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज या प्रसंगी आम्हाला जे बोलवण्यात आलं होतं, हे आम्ही जर समोर चित्र बघितलं तो उत्साहातून निर्भीड पत्रकारिता ही जिवंत ठेवण्यासाठी मराठी पत्रकार हा एक कणखर बाणेने राहिला पाहिजे आणि परदेशातही मराठी वृत्त हे पत्रकारापर्यंत पोहोचलं पाहिजे या निश्चित आपल्याकडून मला 100% खात्री आहे की मराठी बाणा हा शेवटपर्यंत टिकला जाईल, नेला जाईल. या निमित्ताने सर्व पत्रकार बंधूंना मी शुभेच्छा व्यक्त करतो. आजच्या या पत्रकार दिनाच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सर्वप्रथम जांभेकर सरांनी जे वृत्तपत्र दर्पण सुरू केलं तो आपल्याला वारसा मिळालेला आहे. प्रत्येकाने मिळालेल्या वारसाचं आणि संविधानाने मिळालेल्या हक्काचं तुम्ही धीरेने पालन करताय, याहूनही अजून चांगलं पालन करावं आणि समाजातल्या ज्या काही चुकीच्या गोष्टी आहेत, ज्या काही वाईट गोष्टी आहेत त्या उघड करून पूर्ण सत्य समाजासमोर आणण्याची आपली तयारी आणखी बळकट करावी, जेणेकरून महाराष्ट्र आणि आपला देश हा पुढे जाईल, समाज गुणगोविंदाने नांदेल याकरता आपण आणखी प्रयत्न करावेत आणि सर्वांना एक चांगली पत्रकारिता निदर्शनास आणून द्यावी याकरता तुम्हाला धन्यवाद देतो. 6 जानेवारी दर्पण दिनानिमित्त विविध क्षेत्रामधील सर्वच पत्रकारांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं, त्या अनुषंगाने आम्ही महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर गोवा, गुजरात, दिल्ली आणि महाराष्ट्र या राज्यांमधील संघाच्या वतीनं बाळशास्त्री जांभेकर दर्पण दिन साजरा केला जातो. त्या अनुषंगानं आम्ही आज या पत्रकार दिनाचे औचित्य साधून कोपरखैरणे या विभागामध्ये संपूर्ण नवी मुंबईतील पत्रकारांच्या माध्यमातून
वेगवेगळे विभागातील सामाजिक कार्यकर्ते असो, पत्रकार, प्रिंट मीडिया, सोशल मीडिया, डिजिटल मीडिया या माध्यमातून सर्वच पत्रकारांचा सन्मान पुरस्कार आज करण्यात आला. त्याचबरोबर या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती या वरिष्ठ पोलीस निरीक्षक भोसले साहेब, त्याचबरोबर दुसरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते साहेब यांची उपस्थिती लागली. सर्वच पत्रकारांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून दर्पण दिनाचे औचित्य साधून खरोखर बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रेरणादायी दर्पण पत्रकाराच्या माध्यमातून आपण पत्रकारिता कशी करावी या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आलं. आणि अशीच पत्रकारिता यापुढे सर्व पत्रकारांनी करावी, एक सदिच्छा आणि शुभेच्छा. कॅमेरामन इकबाल शेखसह पल्लवी केदार, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.